एका नगरपालिकेच्या अपक्ष नगरसेवकाचा मुलगा एका युवतीसोबत सावळवेर फाट्यानजीकच्या वेलकम एसर रिसॉर्ट नामक हॉटेलमध्ये एका बंद खोलीमध्ये आढळून आल्यानं शिर्डी राहताने कोपरगाव परिसरात मोठा चर्चेचा विषय बनलाय. देशभरात लॉकडाऊन असताना काही जणांकडून अशा प्रकारे संचारबंदी नियम डावलत अश्लील चाळी सुरू असून हॉटेल चालकही अशा प्रकारांना काही पैशांसाठी सहकार्य करीत असल्याचं वास्तव समोर आलंय. बुधवारी दुपारी 2:45 दरम्यान पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेवरून शिर्डीचे पोलीस निरीक्षक अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक घुगे आपल्या पथकासमवेत सावळवेर फाटा येथील हॉटेल वेलकम आणि एसर रिसॉर्ट येथे गेले असता त्या ठिकाणी 29 वर्षीय वय असलेल्या मोहसिन सय्यद धंदा गॅरेज राहणार कोपरगाव याच्यासह एक युवती आढळून आली. याबाबत हॉटेल मॅनेजर रामहरी काळे याच्याकडे विचारणा केली असता सदर जोडप्याचे ओळखपत्र न घेता रूम दिल्याचे समोर आले. तसेच हॉटेलच्या रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे मोहसिन सय्यद आणि मॅनेजर रामहरी काळे याच्या विरोधात भादवी कलम 188(2), 269, 271 आणि साथरोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 2, 3, 4 प्रमाणे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आज दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे साहेब यांना माहिती मिळाली की हॉटेल वेलकम एसॉर रिसॉर्ट या ठिकाणी काही व्यक्ती आलेल्या आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक अवताडे साहेब, सपोनी घुगे यांची एक टीम पाठवून त्या ठिकाणी खात्री केली असता त्या ठिकाणी मोहसिन मोहम्मद सय्यद व एक महिला यांना तेथील मॅनेजर रामहरी जानराव काळे यांनी हॉटेल बंद असतानाही ते उघडून त्या ठिकाणी प्रवेश दिला. त्यामुळे हॉटेल आस्थापना बंद असतानाही सदर मॅनेजर व हे मोहसिन आणि महिला ही कोपरगावची राहणारे असल्याने त्यांनी कोपरगाववरून शिर्डी या ठिकाणी आले, त्यांच्याविरुद्ध संचारबंदीचे नियम भंग केले म्हणून भादवी 188(7) प्रतिबंध अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचा पुढील अधिक तपास चालू आहे. कलम काय आहे? भादवी 188(7) प्रतिबंधक अधिनियम 2, 3, 4 तसेच आपत्ती व्यवस्थापन 51 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान लॉकडाऊन असतानाही आपले शोक भागवण्यासाठी काही दिवटे आपल्या तीर्थरूपांचं नाव धुळीस मिळवणारं कृत्य करीत असल्याचा हा प्रकार असून नगरसेवक बापाच्या मुलानं आपल्या आय्याशीसाठी नगराध्यक्ष पुत्राशी संबंधित रिसॉर्टचा बिंदास्तपणे वापर करणं हा योगायोग नक्कीच नसून पोलिसांनी केवळ मॅनेजरवरच कारवाई न करता इतर सहभाग असणाऱ्यांनाही आरोपी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र या रंग उधळण्याच्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळासह संबंधित नगरपालिकेच्या वर्तुळातही खळबळ माजली आहे. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.